हेलो, आज अपन शुरू करने वाले 12वीं फिजिक्स मतलब 15वां चैप्टर स्ट्रक्चर ऑफ एटम्स एंड न्यूक्लियाई। खरं तर 11वां चैप्टर आपण बघितला होता मॅग्नेटिक मटेरियल्स आणि त्याच्यानंतर थेट आपण 15व्या चैप्टर मध्ये आलो। आता एवढी मोठी जंप मारण्याचं कारण काय आहे? तिथे जसं झालं होतं की खूप कमी सिलेबस आणि मटेरियल चांगलं अशा पद्धतीचं साहित्य चैप्टर आहे, म्हणून मी मुद्दामहून हा चैप्टर आज सुरू करतोय। 6 मार्क्सचा वेटेज असलेला हा चैप्टर आहे आणि सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगायचा काय मुद्दा आहे बघा, एकूण 5 आर्टिकल्स आणि 6 आर्टिकल्स यांनी कट झाले, म्हणजे 15.3 आहे, 15.7 आहे, 15.8 आहे, 15.9 आणि 15.11 अशी ती आर्टिकल्स कट झाली आणि याच्यामध्ये 6 आर्टिकल्स सुद्धा आहे। म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर 324व्या पेज पासून साधारणतः एकूण 18 पान आपल्याकडे या चॅप्टरचे आहेत आणि एकूण 18 पानांपैकी जवळपास 9 पेजेस या चॅप्टर मधली कमी करण्यात आलेली आहे आणि वेटेज आहे 6 मार्कांचं। म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा, 9 पेजेसचा अभ्यास करा आणि 6 गुण मिळवा। सो कम्पॅरेटिव्हली आपल्याला कमी अभ्यासामध्ये जर जास्त गुण मिळणार असते तर खूपच फायद्याचं ठरेल। तुमच्या समोर जे स्क्रीनवर दिसतंय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला कुठला भाग कट झालाय तो तुमच्या समोर ठेवलाय बघा। आता इथे प्रत्यक्ष मध्ये बघा, पहिल्या पेजवरती जर तुम्ही बघितला असाल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की जो छोटासा पार्ट आहे तो कट झालाय, पण त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवरती बघा थोडा पार्ट कट झालाय। त्याच्यानंतर पुढचे जी पान आहे साधारण 1, 2, 3 आणि 4 ही जी पेजेस तुमच्या समोरून गेली ही सगळी पूर्ण आहेत, पण पुढे बघा 5व्या पेजवरती हा छोटासा जो पार्ट इथे तुम्हाला दिसतोय हा कट झालाय आणि त्याच्यानंतर बघा 331 पेज जे आहे पूर्णपणे कट झालाय, 332 पूर्ण कट झालंय, 333 कट झालंय बघा, 334 पूर्ण कट झालंय, 335 पूर्ण कट झालंय आणि त्यानंतर 336चा हा पार्ट कट झालाय बघा, ओके। आणि त्यानंतर 337 पूर्ण आहे पण त्यानंतर पुन्हा 338 मधला थोडासा भाग सोडला त्या मेमरी कडचा, तर उरलेला जो काही पाऊन भाग आहे तो कट झालाय जवळपास। त्यानंतर 339 पेज पूर्णपणे कट झाले, 340 कट झाले, 341 कट झाले, म्हणजे हे शेवटचे पेज होते याचं। सो अशा पद्धतीने केवळ 9 पेजेस जवळपास त्याचा अभ्यास करून आपल्याला काय करता येईल तर याचे 6 जे मार्क्स आहेत ते मिळवता येतील। म्हणून आज आपण सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्वाचा असा आपला हा जो 15वा चॅप्टर आहे 12वी फिजिक्स मधला, ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ एटम्स एंड न्यूक्लियाई। सुरुवातीला आपण या चॅप्टरचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया आणि मग त्यानंतर आपलं जे काही थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आहे याच्यावरती नजर टाकूया, ओके। सो पहिल्यांदा जर इंट्रोडक्शनचा पार्ट तुम्ही बघितलात, पुस्तकामध्ये जे लिहिले तेच मी तुमच्या समोर ठेवतोय। काय म्हटलंय बघा, ग्रीक फिलॉसॉफर्स ल्युसिपस 370 BC असं म्हटलंय। सो बिफोर ख्रिस्त 370, म्हणजे आपण ख्रिस्तपूर्व किंवा इसवी सन पूर्व जो शब्द म्हणतो तोच आहे इतिहासामध्ये आपण शिकलोय। आणि त्यानंतर डेमोक्रेटस हे जे दोन सायंटिस्ट आहेत, खरं तर त्यांना फिलॉसॉफर असा शब्द पण वापरला बघा सुरुवातीला, की जे ग्रीक फिलॉसॉफर्स किंवा जे तत्ववेत्ते म्हणून ओळखले जात होते। म्हणजे तुम्हाला माहित असेल की इतिहासामध्ये आपण जो स्टडी केला त्याच्यामध्ये सॉक्रेटिसचं नाव आपण ऐकलं होतं, तर त्या सॉक्रेटिसच्या काळाच्याही अलीकडच्या काळामधले हे फिलॉसॉफर्स होते की ज्यांनी हे पहिल्यांदा प्रपोज केलं होतं। काय प्रपोज केलं होतं बघा, इन द 5th century BC, सो ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं बघा, दॅट मॅटर इज मेड ऑफ इनडिव्हिजिबल पार्ट्स कॉल्ड ॲटम्स। सो जो काही मॅटर आहे हा ॲटम्सनी बनलेला आहे, फक्त त्याच्यात एक त्यांनी जे थिअरी मांडली होती ही काय होती, याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ॲटम इज द इनडिव्हिजिबल पार्ट, ओके। सो मॅटरचा इंडिव्हिज्युअल पार्ट असणार, म्हणजे ॲटमचे आणखीन काही भाग होणार नाहीत असं त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं। लक्षात घ्या, इसवीसनपूर्व 5व्या शतकात आहे आणि जी आपली पहिली थिअरी जी पुढे आली ती नंतरच्या काळातली बघा कुठे आहे, डाल्टन गेव हिज ॲटॉमिक थिअरी इन अर्ली 19th century। सो अर्ली 19th century म्हणजे बघा 19व्या शतकात, आत्ता आपण 21व्या शतकात आहोत आणि 19व्या शतकामध्ये, म्हणजे जवळपास आपण असं म्हणूया की 1900 वर्षांनंतर ही जी थिअरी आहे डाल्टनने मांडली, त्याच्यामुळे खूप फरक आहे बघा किती वर्षानंतर हे सगळं आलंय। म्हणजे जे मूळ ढाचा जो त्यांनी आपल्याला सांगितला होता त्या फिलॉसॉफर्सनी, ज्या ल्युसिपस आणि डेमोक्रेटसनी, तर त्याच्यात पुढे जाऊन खूप वर्षांनी हे संशोधन झालंय, ज्या वेळेला बऱ्यापैकी संशोधनाचे साहित्य एक्सपेरिमेंट करण्यासाठी साधन सामग्री उपलब्ध झाली होती तेव्हा। तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं बघा, अकॉर्डिंग टू हिज थिअरी, पहिला पॉइंट त्यांनी असं म्हटलं, मॅटर इज मेडअप ऑफ इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल्स। सो मॅटर जो आहे हा
इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल्स ने बनलेला आहे। ओके दुसरं त्यांनी असं म्हटलं ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल। सो एक जर तुम्ही कुठलाही स्ट्रक्चर घेतलात, एक तुमचं मॉलिक्युल सॉरी मूलद्रव्य जर घेतलात, तर बेसिकली त्याच्यामधले जे काही ॲटम्स आहेत ओके त्याचे सगळे आयडेंटिकल असणार, सगळे ॲटम्स हे एकाच प्रकारचे असणार, तसं त्यांनी म्हटलं। आणि तिसरा जो आहे तो त्यांनी असं म्हटलं होतं ॲटम्स कॅन कंबाईन विथ अदर ॲटम्स टू फॉर्म न्यू सबस्टन्स, म्हणजे हे जे मी मॉलिक्युल आत्ता चुकून म्हटलं होतं ते, तर ते दोन ॲटम्स जे आहेत ते कंबाईन होऊन मॉलिक्युल तयार होऊ शकतात, अशा पद्धतीची जी थिअरी होती ती डाल्टनने मांडली, पण ती कितव्या शतकामध्ये, तर 19व्या शतकामध्ये मांडली होती। सो या अर्थाने आपण बघतोय की खूप वर्षानंतर ॲक्च्युली डाल्टनची थिअरी आली, अर्थात त्याच्यानंतर आणखीन गोष्टी ज्या पुढे आल्या, तर त्या कशा होत्या की इथे जेव्हा इनडिस्ट्रक्टिबल हा शब्द वापरला आहे बघा डाल्टनने, आणि अर्थात मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी की काही गोष्टी ज्या आहेत या थोड्याशा पुढे एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर त्या काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत किंवा काही त्या एक्सपेरिमेंटली रॉंग आहेत हे प्रूव्ह केलं जातं। तसंच पुढे काहीसं घडलं म्हणजे त्या सर्वसाधारणपणे पुढे 19व्या शतकात थोड्याशा पुढच्या काळामध्ये जेव्हा सर जे जे थॉम्सन यांनी जो काही प्रयोग केला त्याच्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन डिस्कवर केले, म्हणजे याच्यामध्ये बघा अजूनपर्यंत कुठेही इलेक्ट्रॉनचा उल्लेख झालेला नाही, फक्त या कंडिशनमध्ये थोडीशी डाल्टनची तरी आणखीन पुढे गेली, म्हणजे जे काही आपण म्हणतो इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल जे काही सेपरेट करू शकत नव्हतो असं आपण म्हणत होतो, तर या पद्धतीमध्ये थोडंसं जे जे थॉम्सनने एक भर टाकली आणि त्यांनी काय केलं तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला, म्हणजे 1887 मधला हा विषय आहे तुमच्यासमोर ठेवलं आहे बघा। दॅट ॲटम्स वेअर इनडिस्ट्रक्टेबल वॉज शोन टू बी रॉंग बाय एक्सपेरिमेंट्स ऑफ सर जे जे थॉम्सन हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन्स इन 1887। सो 1887 मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन्स डिस्कवर केले, त्यांनी एक मोठा एक्सपेरिमेंट केला जे जे थॉम्सन एक्सपेरिमेंट। पुढे काय म्हटलं बघा, ही देन प्रोसिडेड टू गिव हिज ॲटॉमिक मॉडेल विच हॅड सम डिफिशियन्सीज अँड वॉज लेटर इम्प्रूव्ह अपॉन बाय अर्नेस्ट रुदरफोर्ड, काही ठिकाणी एर्नेस्ट असा देखील उल्लेख आहे उच्चार करताना। सो काही म्हणा तुम्ही अर्नेस्ट म्हणा किंवा एर्नेस्ट रुदरफोर्ड असं म्हणा, आणि त्याच्यानंतर निल्स बोअर, म्हणजे बोअर्स थिअरी पण आपण बघितले, मला वाटतं जेव्हा जेव्हा आपण सायन्सचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तिथे तिथं आता तुम्हाला कदाचित मॉडेल्स आठवत नसतील, पण तुम्हाला हे सगळं माहिती आहे बघा, रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल तुम्ही ऐकलंय, बोहरचं ॲटॉमिक मॉडेल तुम्ही ऐकलंय, आता ही जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल आहे ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेल। सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा आपल्या ऐकिवातल्या आहेत, आणि आज आपण थोडक्यात काय करणार आहोत तर यातली काही मॉडेल्स जे आहेत ती आपण बघणार आहोत, जे तुम्हाला म्हटले की इलेक्ट्रॉन्स ते पूर्वीच्या त्या मॉडेलमध्ये नव्हतं बघा, आणि थोडक्यात आत्ताच्या काळात काय झालं, नंतरच्या काळामध्ये इलेक्ट्रॉन आहे हा डिस्कवर केला जे जे थॉम्सनने, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही थोडेसे ड्रॉबॅक्स होते, काही त्रुटी होत्या, आणि की ज्यात त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पुढे रदरफोर्ड आणि बोर सायंटिस्ट जे होते यांनी ते थोडंसं आणखीन मॉडिफाय केलं, आणि हळूहळू इम्प्रूव्हमेंट प्रत्येक थिअरीमध्ये जशी होत जाते तस तशी ती होत गेलेली आपल्याला दिसते। पुढे काय म्हटलंय बघा, वी विल डिस्कस दिस डिफरंट मॉडेल्स इन दिस चॅप्टर, यू हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट ॲटम्स अँड न्यूक्लिया इन 11th स्टँडर्ड इन केमिस्ट्री। सो केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे शिकलायत असं यांनी म्हटलंय इथे, खरं तर हे काही कुठे आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही, हे जे काही लिहिलंय नाहीतर तुम्ही म्हणाल हे कुठे लिहायचंय, हे असलं काही लिहायचं नाही, वी हॅव स्टडीड वगैरे वगैरे, हां हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी लिहिले आणि ते पुस्तकात आहे तेच मी तुमच्या समोर ठेवले। फक्त मुद्दा काय आहे बघा, 11वीमध्ये केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बरंच काही शिकलात असं ते म्हणताय, परंतु तुम्हाला किती केमिस्ट्रीमधलं कळलंय हे मला माहीत नाही। सो हे जे की तुम्ही कन्सेप्ट बघितले होते त्यांनी असं म्हटलंय, दिस चॅप्टर विल एनेबल यू टू कन्सॉलिडेट युअर कन्सेप्ट इन दिस सब्जेक्ट। सो हे जे काही तुमचे कन्सेप्ट आहेत ते आणखीन क्लिअर होण्यासाठी, तो जो पाया आहे तो आणखीन भक्कम होण्यासाठी आपल्याला या चॅप्टरचा उपयोग होईल। याच्या या चॅप्टरमध्ये आपण या सगळ्या काही सगळ्या नाही परंतु काही मॉडेल्सचा अभ्यास आपण करणारच आहोत। तर याच्यात आणखीन आपण काय बघणार आहोत बघा, इथे म्हटलंय ॲटम कंटेन्स अ टायनी न्यूक्लियस हूज साईज म्हणजेच रेडियस, कारण रेडियस डिसाईड करणार आहे की त्या ची न्यूक्लियसची साईज जी काय आहे किंवा त्या ॲटमची जी साईज आहे ती काय असणार आहे हे डिसाईड करते, बरोबर आहे। सो काय म्हटलंय बघा, हू साईज इज अबाउट 1 लॅक टाइम्स स्मॉलर दॅन द साईज ऑफ ॲन ॲटम,
म्हणजे न्यूक्लियस किती छोटं असणार आहे जर ॲटमचं कंपॅरिझन केलं तर, मुळातच आपल्याला ॲटम आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये ॲटम आणि न्यूक्लियसमध्ये त्यांनी असं म्हटलंय की जी काही रेडियस आहे न्यूक्लियसची ही 1 लाख टाइम्स स्मॉलर दॅन द साईज ऑफ ॲटम. ओके, सो एवढी स्मॉल ती न्यूक्लियसची साईज आहे असं म्हणतात. आणि त्यांनी असं म्हटलंय पुढे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, द न्यूक्लियस कंटेन्स ऑल द पॉझिटिव्ह चार्जेस ऑफ अन ॲटम अँड ऑल्सो 99.9% ऑफ इट्स मास. सो बेसिकली आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते असतात, आणि तिथेच 99.9% जे काही त्या ॲटमचं मास आहे ते सगळं तिथेच साठलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. सो या चॅप्टरमध्ये आणखीन आपण काय करणार आहोत बघा, तर हे जे न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, द फोर्सेस दॅट कीप इट इंटॅक्ट, त्यांना जे इंटॅक्ट ठेवणारे जे काही फोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. रेडिओ ॲक्टिव्ह डीकेचा आहे थोडासा पार्ट आपण बघणार आहोत. सो या पद्धतीचा थोडक्यात जो काही आढावा आहे तो आपल्याला या चॅप्टरमध्ये घ्यायचा. हा झाला इंट्रोडक्टरी पार्ट. तुम्हाला माहीत असावं की थोडंसं ॲटम आणि न्यूक्लियर हे जे काय आहे, बरोबर ना, सुरुवातीच्या काळामध्ये आपण ते ॲटम्स म्हणत होतो आणि मग पुढे आपण न्यूक्लियसपर्यंत पोहोचलो आहे खरं तर. सो आपण काय करूया, सगळ्यात पहिलं जे आपलं आर्टिकल आहे खरं तर 15.2 आहे, इंट्रोडक्शन आपलं जे आर्टिकल आहे ते 15.1 आहे. सो जे थॉम्सन्स मॉडेल आहे ते पहिलं समजून घेऊया आणि मग रदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल वगैरे जे ते आपण नंतरच्या सेशनमध्ये बघू. पण आज आपण थोडक्यात काय बघूया, थॉम्सन्स मॉडेल जे आहे त्याचा अभ्यास करूया. खरं तर तुम्ही म्हणाल हे इंट्रोडक्टरी पार्ट हा सगळा खूप, एवढं सगळं मी सांगितलं पण परीक्षेला यातलं काही येईल की नाही, तर कदाचित MCQ मध्ये यातलं काहीतरी विचारलं जाऊ शकतं, ही शक्यता आहे याच्यामध्ये, किंवा व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण ज्या अर्थाने तिथे लिहिले त्या अर्थी त्याच्यावरती ते प्रश्न तर विचारूच शकतात, विचारू नये असं कुठं लिहिलेलं नाही आहे. ओके, पण जे काही 2 मार्कांचे जे प्रश्न आहेत ते इथून सुरू होतील खरं तर. 15.2 जो आपला मेन आर्टिकल आहे जे आहे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, त्याच्याकडे आता आपण वळूया आणि त्याचा थोडक्यात आपण काय करूया, अभ्यास करूया. सर, जे जे थॉम्सनने सगळ्यात पहिला जो एक्सपेरिमेंट केला तो होता कॅथोड रे ट्यूबचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसते एक ग्लास ट्यूब त्यांनी घेतली होती आणि 2 इलेक्ट्रोड्स होते कॅथोड आणि एनोड, जे तुम्हाला बॅटरीला कनेक्ट केलेले तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत आहेत. आता ही जी ग्लास ट्यूब आहे याच्यामध्ये काय केलं होतं तर लो प्रेशर मेंटेन केलं होतं. कशाच्या साह्याने केलं होतं तर जो व्हॅक्युम पंप तुम्हाला दिसतोय त्याने लो प्रेशर हे मेंटेन केलं होतं. आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रोडमध्ये व्होल्टेज अप्लाय झालं त्यावेळेस जे काही कॅथोड रेज जे बाहेर पडले ते पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे अट्रॅक्ट झाले आणि जनरल केसमध्ये तिथे एक प्रकारचा ग्लो दिसला. आता ज्या अर्थाने ते पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होत आहेत त्या तिथे निगेटिव्हली चार्ज असले पाहिजेत जे काही पार्टिकल्स आहेत ती, आणि त्याला मग त्यांनी पुढे जाऊन नाव काय दिलं तर इलेक्ट्रॉन्स असं नाव दिलं. आणि मग कन्क्लुजन काय निघतं बघा, की जर ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज जर निगेटिव्ह असेल तर डेफिनेटली काय आहे, न्यूट्रल असण्यासाठी जो काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते सुद्धा तिथे असले पाहिजेत. म्हणजेच थोडक्यात याचा अर्थ असा आहे की जेवढे काही निगेटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच तिथे पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा असले पाहिजेत, जेणेकरून मग काय होईल, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते समसमान असतील तर एकमेकांना कॅन्सल करतील आणि मग जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. आपल्याला माहिती आहे की ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, याचा अर्थ तिथे निगेटिव्ह चार्ज जेवढे आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्ज जर असतील तर आणि तरच तो ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. आलं लक्षात? तर मग हेच जे काय आहे ते फक्त आपण आत्ता आपल्या शब्दामध्ये पहिल्यांदा लिहून टाकूया. हे जे काही थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आहे बेसिकली, असा जर प्रश्न आला तर हे सगळे जे आत्ता आपण डिस्कस करणार आहोत ते लिहू नका. काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी जेवढं आत्ता मी तुम्हाला सांगितलं ते पहिल्यांदा लिहून घेऊया. जे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले ते नोटडाऊन करून घेऊया. हा काही ॲटॉमिक मॉडेलचा पार्ट नाही बेसिकली, तो जो की इलेक्ट्रॉनच्या डिटर्मिनेशनसाठी जो एक्सपेरिमेंट केला होता त्याचं हे सगळं एक्सप्लेनेशन आहे. जर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलवरती काय प्रश्न आला तर काय लिहायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतो, पण तुर्तास हे जे पुस्तकामध्ये जे काही डिटर्मिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन हा जो विषय आहे त्याच्यासाठी जो जे जे थॉम्सननी जो प्रयोग केला होता त्या प्रयोगाबद्दल जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं तेच फक्त आता स्टेप बाय स्टेप नोट डाऊन करून घेऊया. सो लिहून टाकूया लगेच, तेच थॉम्सन परफॉर्म मेनी एक्सपेरिमेंट्स विथ ग्लास व्हॅक्युम ट्यूब इन विच अ वोल्टेज वॉज अप्लाइड बिटवीन 2 इलेक्ट्रोड्स इनसाइड अँड इव्हॅक्युएटेड ट्यूब, जे आत्ताच आपण बघितलं.
आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, द कॅथोड वॉज सीन टू एमिट रेज व्हेन दे स्ट्रक द ग्लास बिहाइंड द एनोड. सो कॅथोड जे आहेत म्हणजे जे ज्याला आपण काय म्हणतो की जे निगेटिव्ह चार्ज होता तो काय झाला तर अट्रॅक्ट झालेला तुम्हाला तिथे दिसला त्या एनोडच्या पाठीमागे, जे मगाशी मी म्हटलं की तो एक प्रकारचा जो ग्लो होता तो तिथे ऑब्झर्व झाला. सो काय म्हटलंय बघा, बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ दीज रेज, म्हणजे या सगळ्या जे काही रेज त्याने ऑब्झर्व केले याच्यावरून त्याने कन्क्लुजन काय काढलं, द रेज आर मेडअप ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स विच ही कॉल्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मग अशी आपण ते बघितलं की ज्याच्यामध्ये ते जे काही पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्हली चार्ज जी काही प्लेट होती तिथे काय झाले, ते रेज अट्रॅक्ट झाले, याचा अर्थ ते निगेटिव्हली चार्ज होते आणि त्याला इलेक्ट्रॉन त्यांनी नाव दिलं हे सुद्धा आपण मग अशी बघितलं होतं. ओके, सो तेच फक्त इथे मेन्शन केलंय. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, अकॉर्डिंग टू दिस मॉडेल किंवा अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल, अन ॲटम इज अ स्फिअर हॅव्हिंग युनिफॉर्म पॉझिटिव्ह चार्ज इन विच इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. This model is referred to as plum pudding model. So, या पद्धतीने याला आपण काय पुढे म्हणतो तर प्लम पुडिंग मॉडेल असं म्हणतो. आता ते प्लम पुडिंग मॉडेल का म्हणतो ते सुद्धा आता आपण थोडक्यात बघूया, पण तत्पूर्वी तुम्हाला हे सांगतोय बघा की जे स्फिअर आहे ही युनिफॉर्म पॉझिटिव्ह चार्ज असं फक्त म्हटलंय, कारण इथेही अजूनही हे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहे याला कुठेही प्रोटॉन म्हटलेलं नाही हे लक्षात घ्या. पुढे जाऊन त्याला प्रोटॉन म्हटलंय, पण काहीतरी जेवढे निगेटिव्ह चार्ज आहे जेवढे इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे तेवढाच काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, जेणेकरून काय होईल तो जो ॲटम आहे तो न्यूट्रल होईल. अशा अर्थाने जर जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तरच ॲटम काय होईल इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. अर्थात त्याला अजूनही प्रोटॉन हे नाव दिलं गेलेलं नव्हतं हे अर्थात नंतर पुढे जेव्हा त्याच्यावरती प्रयोग झाले त्याच्यावरती पुढे त्याच्या संशोधनानंतर त्याला ते प्रोटॉन असं नाव देण्यात आलं. तिथपर्यंत नुसतं पॉझिटिव्ह चार्ज असाच उल्लेख आहे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे असंच मेन्शन केलेलं आहे. मी फक्त तुम्हाला ते प्लम पुडिंग मॉडेल जे काय ते फक्त तुम्हाला सांगतो. सो जर आपण नीट बघितलं तर हा एक ॲटम आहे. थॉम्सन्स मॉडेल ऑफ ॲटम मध्ये काय आहे तर ॲटमचा जर आपण आतला पार्ट जर बघितला तर तुम्हाला इथे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असं लिहिलेलं दिसत आहे. बघा खरं तर प्रोटॉन्स नाही आपल्या पुस्तकामध्ये त्याला फक्त पॉझिटिव्ह चार्ज असा उल्लेख आहे. सो इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्या भोवती जो काही स्पेस आहे त्याला त्याने पॉझिटिव्ह चार्ज असं म्हटलंय. खरं तर इथे आपण प्रोटॉन हा शब्द वापरला आपल्या पुस्तकामध्ये वापरलेला नाही, पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होण्यासाठी मी प्रोटॉन हा शब्द मुद्दा म्हणून ठेवला आहे, कारण त्याला पॉझिटिव्ह चार्जला आपण प्रोटॉन म्हणतो. इथे सुद्धा जर तुम्ही नीट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल हा इलेक्ट्रॉन्स हे जे दिसत आहेत आणि उरलेलं जे स्फिअर मेड ऑफ प्रोटॉन्स आहे त्याच्या जे स्फिअर जे आहे ते तुमचं पॉझिटिव्ह चार्ज घेऊ शकता. इथे जर तुम्ही बघितलात कम्पेअर केलात तर वरती प्लम तुम्हाला दिसतोय जो आतला भाग आहे आणि दुसरा जो आहे तो पुडिंगचा पार्ट आहे, बरोबर आहे. आणि हेच जर मॉडेल जे आत्ता आपण बघितलं ते कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की जिथे प्लम आहे त्याच्याऐवजी इथे इलेक्ट्रॉन दिसतो, जिथे पुडिंग आहे तिथे इथे प्रोटॉन्स आहे किंवा पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. सो याचा जो स्टडी आहे तो प्रत्यक्षामध्ये आत्ता आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, सो वळूया थोडंसं आपल्या त्या मेन त्या पार्टकडे जे पुस्तकामध्ये लिहिलंय. तर एकंदरीत काय बघितलंय बघा आपण, द टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम, सो इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बरोबर आहे, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढाच जर निगेटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकांना कॅन्सल करतील नलिफाय करतील आणि मग इफेक्टिवली काय होईल तो जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. पुढे काय म्हटलंय बघा, ॲज द होल सॉलिड स्फिअर इज युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज, द पॉझिटिव्ह चार्ज कॅनॉट कम आउट अँड ओनली द निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स विच आर स्मॉल कॅन बी एमिटेड. म्हणजेच ही जी काही उरलेली जी पूर्ण सॉलिड स्फिअर आहे ही युनिफॉर्मली पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे जे काही पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत ते काही बाहेर येऊ शकत नाहीत आणि फक्त जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत जे काही स्मॉल आहेत तेवढेच फक्त या ठिकाणी एमिट होऊ शकतात असं या ठिकाणी मेन्शन केले. ओके, आणि मग याच्यानंतर पुढे काय म्हटलंय आपल्याला बघा, द मॉडेल ऑल्सो एक्सप्लेन्ड द फॉर्मेशन ऑफ आयन्स अँड आयॉनिक कंपाऊंड्स, हाउएव्हर फर्दर एक्सपेरिमेंट्स ऑन द स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स विच आर डिस्क्राइब्ड बिलो शोड द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस टू बी डिफरंट दॅन व्हॉट वॉज प्रपोज्ड इन थॉम्सन्स मॉडेल. सो बेसिकली हा जो मुद्दा आहे हा आपल्या त्या जे काही आपण उत्तर लिहिणार आहोत एक्सप्लेन थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल त्याच्यामध्ये आत्ता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं हे लिहू नका. ओके, सो जे आत्ता तुम्ही बघितलं होतं
याच्या आधी तिथपर्यंत जे आहे तेवढंच लिहा. मी परत एकदा तुम्हाला पाहिजे तर दाखवतो. हे बघा, इथपर्यंत जे आहे इथपर्यंत तुम्ही लिहिलात तरी हरकत नाही. पुढचा जो आत्ता आपण मुद्दा बघितला आहे हे फक्त शेवटची त्याच्यावरची कमेंट आहे. सो हे जे आहे ते आपल्या प्रश्नाच्या उत्तरात येणं अपेक्षित नाही, फक्त हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. सो अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये खरं तर इंट्रोडक्टरी पार्ट आणि थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल हा जो पार्ट आहे तो आपण बघितला. याच्यानंतरचं जे आर्टिकल आहे ते आपलं जे 2021-22 जो सिलॅबस आहे त्याच्यातून रिड्यूस झालं आहे, त्याच्यामुळे याच्यानंतरचं जे आर्टिकल आहे तिथून आपण काय करू, पुढच्या सेशनला स्टार्ट करू.